आदरणीय व्यासपीठ शिक्षक वृंद आणि जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, आज मी तुम्हाला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, एक थोर विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लोकनेते यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. दिव्यत्वाची जेथे प्रचिती, दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव विठाबाई व वडिलांचे नाव बळवंतराव होते. यशवंतराव 4 वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले. यशवंतरावांना लहानपणापासूनच भाषण, संगीत आणि भजन कीर्तनाची आवड होती. गांधीजींच्या असहकार चळवळीत एक सत्याग्रही म्हणून त्यांनी उडी घेतली. 1930 साली त्यांनी शाळेच्या इमारतीवर तिरंगा फडकविला. तसेच शाळेत असताना शिक्षकांनी विचारले असता, यशवंता तू कोण होणार, यावर यशवंतरावांनी सांगितले की मी यशवंतराव चव्हाण होणार. इसवी सन 1956 मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ते रसिक व साहित्यिकही होते. युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ, ऋणानुबंध ही त्यांची साहित्य संपदा आहे. यशवंतराव चव्हाण यांनी 25 नोव्हेंबर 1984 रोजी जगाचा निरोप घेतला. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, यशवंतरावांच्या विचारांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, यशवंतरावांच्या विचारांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. जय हिंद, जय महाराष्ट्र.